मंदिर मंदिर प्रति करी सौदा देखे जहता अगणित जोदा गयो दसानन मंदिर माही अति विचित्र कही जात सुनाही. हनुमानजी गेले सगळीकडे शोधायला लागले सीता मैया कुठे सीता मैया कुठे सगळीकडे शोधताय. मंदिर मंदिर प्रति करी सौदा. आता प्रश्न आहे की हनुमानजींचं रावणाचं घर आहे आणि तिथं मंदिर मंदिर का म्हणले. विभीषणाच्या घराला भवन म्हणले तुलसीदासजींनी भवन आणि इथं रावणाच्या घराला मंदिर. इथे तुलसीदासजी म्हणतात की जेव्हा ही चौपाई लिहित होतो तेव्हा हनुमानजी रावणाच्या भवनमध्ये होते म्हणून ते मंदिर म्हणले. तिथे ज्याच्या घरात हनुमानजी आहे ते मंदिर आहे. आणि विभीषणच्या बाबतीत लिहित होते तेव्हा हनुमानजी विभीषणाच्या घरात नव्हते बाहेर होते उभे म्हणून त्याला भवन म्हणले. चौपाई किती महत्त्वाची बघा. प्रत्येक चौपाईला खूप विचारपूर्वक लिहिलेली आहे आणि त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे. त्याचा रहस्य समजेल ना तेव्हा त्या आस्वाद घेतला पाहिजे काय आहे मस्त. म्हणून इथे मंदिर मंदिर प्रतिकरी सौदा मंदिर म्हणलंय. तर सगळीकडे पाहिले सीतामाता काही दिसली नाही. भवन एक पुनी दीक सुहावा हरी मंदिर तह भिन्न बनावा. हनुमानजी निघाले त्यांनी पाहिलं अरे इथं सगळे असुरच असुर सगळीकडे असुर. तेव्हा त्यांनी पाहिले की भवन एक पुनी दीक सुहावा. त्यांनी एक भवन सुंदर भवन पाहिले हरी मंदिर तह भिन्न बनावा. तिथे त्यांनी काय पाहिलं हरी मंदिर वेगळं बनवलेले. आता बघा प्रसंग काय सगळीकडे असुर राहत आहेत आणि अचानक त्यांना दिसतंय भगवंतांचं मंदिर आणि शेजारी भवन. किती आश्चर्य वाटणार. आपण जर अशा ठिकाणी गेलो तिथं कोणीच ओळखत नाही आपल्याला आणि आपणही कोणाला ओळखत नाही कोणालाच ओळखत नाही. अशा ठिकाणी गेलो की तिथं कोणीच राम भक्त नाही का कृष्ण भक्त नाही आणि अशा वेळेला एखाद्या ठिकाणी आपल्याला दिसलं की इथं प्रभू श्रीरामजींच्या घराजवळ मंदिर आहे त्यांच्या घराला वरती नाव लिहिले राम आणि तिथं शंख चक्र गदा पद्म हे अशा आयुधाचे चित्र चिन्ह आहे. आपल्याला किती आनंद होईल. कोणीच ओळखीचं नाही पण चला बाबा माझ्या भगवंतांचा भक्त इथं राहतो आपण संवाद साधणार की नाही. अरे एवढ्या ठिकाणी कोणी भक्त नाही आणि तुम्ही भक्त आहे. हनुमानजींना इतका आनंद झाला एवढा मोठा असुरची लंका एकाच ठिकाणी हरी हरी मंदिर भिन्न बनावा. एक लक्षात घ्या विभीषणनी हरी मंदिर बनवलं आहे. आपल्याकडे शांती का नाही. एका कोपऱ्यात देवारा आहे किचनचा एक कोपरा पकडतात आणि तिथं देवारा करतात. असं नाही करायचं. कधी लक्षात घ्या भगवंतांनी एवढे घरं दिले प्रत्येकाला नसेल परिस्थिती तर ठीक आहे पण आहे ना परिस्थिती. एखाद्याकडे 2 BHK अरे आम्हाला बेडरूम सेपरेट पाहिजे बाथरूम सेपरेट पाहिजे मंदिर काही कोपऱ्यात ठेवणार तर कशी शांती मिळणार. 10 by 10 तरी मंदिर पाहिजे जेणेकरून 4-5 जण आत बसून संकीर्तन करू शकतील नामस्मरण करू शकतील तिथे काही नियम पाळले जातील. रिलॅक्स व्हायला पाहिजे का नको की चला ध्यान लावू भगवंतांचं स्मरण करू पठण करू 8 by 10 मंदिर किंवा 10 by 10 की तिथं शांती मिळेल. बऱ्याच जणांकडे 2 BHK आहे 3 BHK आहे पण मंदिराला जागा नाही हो. किती द्यायचं भगवंतांनी. 4-4 फ्लॅट आहे पण देवारा किचनचा एक कोपरा. ज्यांनी दिलं त्याला एक कोपरा दिला. विचार करा आपण भगवंतांना काय दिलं. कधी लक्षात घ्या हरी मंदिर जर तुम्ही केलं ना कधी तुमच्या मुलांना शिकवावं लागणार नाही. आई वडिलांची सेवा कर संस्कार आपोआप मिळत जातील. हरी मंदिर पाहिजे 10 by 10 खोली पाहिजे जेणेकरून जेवण्यापूर्वी 4-5 जणं घरातले फॅमिली एकत्र येऊन संकीर्तन केलं पाहिजे. नाही दिवसभर तर अर्धा तास संकीर्तन करा भगवंतांना नैवेद्य दाखवा आरती करा. किती का नाही शांती मिळणार बघा मग ते घर कसं वाटेल. बाहेर का जातो. घरात शांती नाही म्हणून तर बाहेर जातो. घरात तोच बसतो ज्याला घरात शांती आहे आणि बाहेर कोण जातं ज्याला घरात शांती नाही. बोला राधे राधे. हनुमानजीने पाहिलं बाहेर तुळशी वृंदावन आहे बाहेर नाव लिहिलं होतं राम आणि राम कसं लिहिलं राम असं नाही रा म. आता विभीषणाने वरती राम रा लिहिले खाली म लिहिले का. तर रावणाने जर विचारलं अरे तू काय माझ्या शत्रूचं नाव लिहितो का तर नाही रा म्हणजे रावण म म्हणजे म्हणतो तरी रावणाला राग यायला नको. पण मनात आहे प्रभू श्रीराम पण रावणाची भीतीने रावणाने ते काढायला नको म्हणून रा आणि म लिहिले. आणि हनुमानजींना आनंद झाला माझ्या प्रभूंचं नाव आहे
आणि माझ्या प्रभूंची सगळी निशाणी आहे, त्यांचे आयुध आहे, तिथं मस्त चिन्ह होते, तुळशी वृंदावन होतं, हरी मंदिर होतं, त्यांना खूप आनंद झाला, चला इथे माझ्या भगवंतांचा भक्त राहतो. हनुमानजींनी काय केलं, ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि तिथं उभं राहिले. आणि तिथं उभे राहिले तेव्हा विभीषण जागे झाले, ब्रह्ममुहूर्त होता, आणि विभीषण जागे झाले त्यांनी राम राम म्हणत जागे झाले. यातून शिकण्यासारखं हे आहे, बोला राधे राधे. यातून शिकण्यासारखं हे आहे की झोपेतून उठल्यानंतर पहिले भगवंतांचं नाम घ्या. ज्यांचे इष्ट आहे प्रभू श्रीरामजी त्यांनी राम राम म्हणा, ज्यांचे इष्ट आहे कृष्ण त्यांनी राधे राधे बोला. पण दिवसाची सुरुवात नामाने व्हायला पाहिजे. का? कारण ज्यांच्या कृपेने आपण लक्षात ठेवले की मला श्वास घ्यायचे आहे रात्रभर, मग जीवित कसं आहे, आपण दुसरा दिवस कसा पाहू शकलो. अरे भगवंता तुमची कृपा आहे, मी दुसरा दिवस पाहू शकले. आणि झोपताना सुद्धा भगवंतांना शरण जा की भगवंता माझ्या हातून जे काय अपराध झाले असेल मला क्षमा करा, इथून पुढे माझ्याकडनं अपराध होऊ देऊ नये. माझी जी भक्ती मी आज दिवसभरात जी भक्ती केली कृष्णार्पण मस्तू, मला तुमची भक्ती प्रदान करा, मला अन्य काही नको, धाम पण नको. अरे धाम तुम्हाला कुठेही सोसायटीत नेला हा धाम आहे, काय कळणार आहे का? वृंदावन सोसायटी धाम कशाला मागायचं? आपल्याला माहिती आहे का कुठलं, आपल्याला जिथं भक्ती मिळाली ना कुठेही बसा, तो भक्त भगवंतांच्या मध्ये इतका रममान होतो ना त्याची बरोबरी कोणाशीच होऊ शकत नाही. म्हणून भक्ती मागा, भक्ती डायरेक्ट भगवंतांच्या तिजोरीची चावीच आहे. तिजोरीतला काय ते नका मागू, चावीच मागा ना सर, भक्ती दे. भक्ती मिळाली की सगळं मिळालं, भक्ती मिळाली तर त्याची काही आसक्ती राहत नाही. म्हणून भक्ती मागा, झोपण्यापूर्वी भगवंतांना शरण जा आणि उठल्यावर सुद्धा शरण जा की भगवंता माझ्या हातून कुठलाही अपराध होऊ देऊ नका. आणि आज तुम्ही मला दोन दिवस पाहायला मिळाला आहे, तुमच्या हातून माझ्या हातून तुमची भक्ती घडावी, नामस्मरण घडावं आणि तुमच्या प्रती भक्ती निर्माण व्हावी, हेच मला आशीर्वाद द्या, हे मागा भगवंताकडे. इथे हनुमानजींनी ब्राह्मण रूप धारण केलं आणि विभीषण राम राम म्हणत जागृत झाले. बाहेर येऊन पाहतात तर काय की ब्राह्मण रूप धारण केलेलं विभीषण म्हणाले, तुम्ही रामजी आहात का? तुम्ही प्रभू श्रीरामजींचे भक्त आहात, तुम्ही कोण आहात मी ओळखलं नाही. तेव्हा दोघं एकमेकांना भक्त, एक लक्षात घ्या, भक्त एकमेकांना भेटले ना, भक्त तोच की जे एकमेकांना भेटल्यानंतर प्रभू श्रीरामविषयी चर्चा करतील नाही तर कृष्णाविषयी चर्चा करेल, तोच खरा भक्त आहे. जो एकत्र येऊन सांसारिक गोष्टी करतात ना तो भक्त नाही, कधी लक्षात ठेवा. आपली पारख आपल्याला करायची असेल ना हे प्रवचनातून शिकायला मिळतं. मी अजून भक्त झाले का विचार करायचा. मी चार घरात गेल्यानंतर सांसारिक गोष्टी बोलून आले मी भक्त नाही. चार घरात गेल्यानंतर चार घरातला एक घर तरी भक्त व्हायला पाहिजे, कृष्ण भक्त. त्यासाठी आपण स्वतः भक्त व्हायला पाहिजे. मग दोन भक्त एकत्र आल्यानंतर प्रभू श्रीरामजींची कथागान करू लागले. हनुमानजी विभीषणजी दोघं जण कथागान करू लागले. लंका निशिचर निकर निवासा इहा कहा सज्जन कर बासा मन मोहू तरक करे कपिलागा ते समय विभूषण जागा. विचार करत होते हनुमानजी तर कोण राहतं तेवढा विभीषण जागे झाले. ते आले ते विचारू लागले, तुम्ही राम आहे का? तुम्ही रामजींचे भक्त आहे, तुम्ही कोण आहे? आणि ते दोघं एकमेकांमध्ये सत्संग करू लागले. आता इथे आता फक्त थोडे 10 मिनटं होईल, त्यानंतर प्रवचन थांबू, कारण त्याच्यापुढे सीतामातेची कथा आहे आणि ती आपण उद्या घेऊ. आता इथे सुनहु पवन सुत रहनी हमारी जिमी दसनन्नी महु जीव बिचारी तात कवो मोही जानी अनाथा करे हि कृपा भानुकुलनाथा. इथे विभीषण हनुमानजीना म्हणतात की हे असुर आहे ना, जीभ जशी दातामध्ये सुरक्षित राहते की नाही, जीभ ज्याप्रमाणे राहते ना तसं मी या असुरांमध्ये राहतो. इथं वर्णन केले, जिमी दसनन्नी महू जीभ बिचारी, ही जीभ बिचारी जशी दातामध्ये राहते ना तसं मी असुरांमध्ये राहते. हनुमानजी म्हणाले, अजिबात काळजी करू नका, मोठे मोठे डेंटिस्ट येत आहेत, ही जीभच सांगणार आहे कुठला दात किडला आहे. आयुष्य घालवते ही जीभ, दाता खाली आली की सहन करते जीभ, पण एक दिवस ही जीभ बाकडी बोलली ना बत्तीशी निघेल. जीभेमध्ये तेवढी ताकद आहे, वृद्धापकाळी ती बरोबर घाम काढते सगळ्यांचा. आयुष्यभर दाता खाली आणलं
आता याच दाताचा मी बदला घेते की नाही डेंटिस्टला जाऊन सांगते हा दात किडला, डेंटिस्ट काढतो एक एक करून. हनुमानजी म्हणाले हे सगळे असुर दात आहेत, विभीषण आहे जी उद्या जी विभीषणच सांगणार रामजींना रावणाचा वध कसा करायचा. म्हणून इथे काय म्हणाले काळजी करू नका, मोठे मोठे डेंटिस्ट येतील, तुम्हीच सांगणार आहे कोणाचा वध करायचा आणि कसा करायचा. सगळे दात पडणार आहे, सगळ्या असुरांचा वध होणार आहे. एक लक्षात घ्या ना की भक्त तोच की कुठल्याही परिस्थितीतसुद्धा सकारात्मक विचार करेल. इथे एकदा पार्वती माता तिने महादेवाबरोबर चालली होती आणि सनकादी ऋषी ना सनक सनंदन सनातन सनतकुमार हे मस्त कथेमध्ये रममान होते. आता जो कथामध्ये रममान असतो ना त्याला कळत नाही समोर कोण आले, कारण तो कथामध्ये असतो. तर इथे महादेवाने पण एकदा असंच केलं, कथामध्ये प्रभू श्रीरामजींच्या स्मरणात होते, दक्ष प्रजापती आलेले कळलं नाही, उभं राहिले नाही म्हणून चीड आली दक्षाला. तसं इथं झालं, सनकादी ऋषींना कळलं नाही, त्यांनी प्रणाम नाही केला, तर भवानी मातेला राग आला, म्हणली शाप दिला उंटवली आणि एक वर्षाने येऊन विचारलं, एक वर्षाने येऊन विचारलं कसं वाटतंय उंट झाले. ते म्हणाले खूप छान वाटतंय, स्नानाची चिंता नाही, जेवायची चिंता नाही, भिक्षा मागायची चिंता नाही, मान वर केली की जेवायला मिळतं, लंगोटीची चिंता नाही, खूप छान वाटतंय. म्हणजे काय शुद्ध भक्त सकारात्मक विचार कसे करतात ते ह्यातून कळतं. एकदा नंदबाबा जेव्हा कर द्यायला गेले होते कंसाकडे तेव्हा वसुदेवजींना भेटले, वसुदेवांनी शुभेच्छा दिल्या की तुम्हाला पुत्र झाला अभिनंदन. तेव्हा नंदबाबांना वाईट वाटले, वसुदेव तुमचे 6 च्या 6 पुत्र गेले, फार वाईट झालं, मला फार वाईट वाटलं. तेव्हा वसुदेव म्हणाले की सगळी भगवंतांची कृपा आहे, भगवंतांची लीला आहे, भगवंत जे करेल ते चांगलंच करेल. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत आणि अनुकूल परिस्थितीत दोन्ही परिस्थितीतसुद्धा जो सकारात्मक विचार करेल ही सगळी भगवंतांचीच कृपा आहे असं जो म्हणेल तोच खरा भक्त. जरा परिस्थिती बिघडली, प्रतिकूल परिस्थिती झाली की लगेच भगवंतांनी असं केलं आणि तसं केलं, मी एवढं जप करते माझ्या घरात असं का, अरे हे कर्माचे भोग आहेत, हे मागच्या जन्मीचं कर्म आहे. म्हणून इथे दोघांचा जो संवाद आहे त्याच्यातसुद्धा सकारात्मक किती छान विचार करतायत. विभीषण म्हणाले माझा तामसी आहार, मी तामसीमध्ये असुर योनीतला आहे, प्रभू श्रीरामजींच्या प्रती भक्ती नाही, प्रेम नाही, तरी भगवंतांची किती मोठी कृपा. अबो भोई भा भरोस हनुमंता, बिनू हरिकृपा मिलई नाही संता. विभीषण म्हणतात हरिकृपाशिवाय संतांचं दर्शन होत नाही, भगवंतांची कथा श्रवण करायला मिळत नाही. हे दोघं एकमेकांना भेटले तर काय बोलले, रामजींची चर्चा झाली, बिनू हरिकृपा मिलई नाही संता. आज तुम्ही इथं आले ना, भगवंतांची कथा गुणगान तुम्ही श्रवण करतात, हे सुद्धा भगवंतांची कृपा. मला इथे भगवंतांचे गुणगान गायला मिळते ही सुद्धा भगवंतांची कृपा आहे. भगवंतांच्या कृपेशिवाय काहीच होऊ शकत नाही. भगवंतांची कथा त्याला श्रवण करायला मिळते ज्याच्यावर भगवंतांनी विशेष कृपा केली आहे, सगळ्यांना नाही. आता एक कहो कवन मे परम कुलीना, कपी चंचल सबई विधिहीना, प्रातले जो नाम हमारा ते दिन ताही न मिले आहारा. हनुमानजी म्हणाले मी तरी कुठे मोठ्या कुळातला आहे, मी साधारण वानर, इथून तिकडं तिथून इथं उड्या मारणारा, तरीसुद्धा भगवंतांनी माझ्यावर किती मोठी कृपा केली. हनुमानजींचे नेत्र भरून आले, त्यांच्या नेत्र अश्रू आले की खरंच भगवंतांची किती मोठी कृपा आहे. विभीषण असुर योनीतला विभीषणावर कृपा केली, वानरमध्ये हनुमानजी दोघं एकमेकांशी संवाद करतायत, प्रभू श्रीरामजींची किती मोठी कृपा आहे की त्यांनी आपल्या दोघांवर कृपा केली. आणि हनुमानजी म्हणतात प्रातले जो नाम हमारा, जो माझं नाम घेईल प्रातकाळी त्याला आहार मिळणार नाही. आता आहार मिळणार नाही म्हणजे काय उपाशी राहायला लागेल का, आहारा नाही म्हणले आहारा म्हणजे काय, जे प्रभू श्रीरामजींना पसंत नाही आहे तो आहार मिळणार नाही, तामसी आहार त्याला मिळणार नाही, जो शास्त्रानुसार दिले आहार तोच त्याला ग्रहण करायला मिळेल. म्हणजे जो प्रातकाळी हनुमानजींचं नाम घेईल तो शुद्ध सात्विक भक्त होईल. बोला राधे राधे. म्हणून इथं शास्त्र सांगते की प्रभू श्रीरामजींनी 14 वर्ष कंदमुळं खाल्ले. आपण प्रभू श्रीरामजींचे भक्त आहेत, आपण कंदमुळं तर नाही खात, पण कांदा लसून तरी त्याग केला पाहिजे का नको. म्हणून आपण भक्त आहे ह्याचं प्रमाण काय,
पहिली गोष्ट की प्रभू श्रीरामजींना जे आवडेल तेच आपण केलं पाहिजे, हे पहिले. आपल्याला काय आवडेल हा विचार नंतर करायचा. आपल्याला काय आवडेल हे सगळं त्याग करायचा. जसं मंगळसूत्र गळ्यात आल्यानंतर हा विचार आपण सोडून देतो, मला काय आवडेल हा विचार करायला सुरुवात करतो. माझ्या पतीला काय आवडेल त्यानुसारच मी वागणार. माझ्या पतीला जे आवडेल तेच मी खाणार. माझ्या पतीला जे आवडेल तसंच मी राहणार. म्हणजे मंगळसूत्र धारण केल्यानंतर पतीला जे आवडेल तेच करते, ती स्त्री पतिव्रता आहे. त्याचप्रमाणे ही कंठी धारण करेल तेव्हा हा विचार केला पाहिजे की कृष्णाने गीतामध्ये जे सांगितलंय, प्रभू श्रीरामजींनी जे सांगितलंय, प्रभू श्रीरामजींनी आचरणातून दाखवलंय, कृष्ण भगवंतांनी बोलून दाखवलंय, कृष्ण भगवंतांनी नंतर सांगितले, प्रभू श्रीरामजींनी आधी सांगितले आचरणातून. उद्या म्हणायला नको कृष्णाला, तुला बोलायला काय जातं रे, करून बघ म्हणजे कळेल. करून दाखवलंय राम अवतारात. राम अवतारात भगवंतांनी करून दाखवलंय मर्यादा पुरुषोत्तम, मग बोलून दाखवलंय. ज्याला करताना ज्याला समजलंय रामजींच्या लीला, त्यांना गीताची आवश्यकताच नाही आहे. कारण आहे एकच आहे, रामजींच्या आचरणातून जे दिसते ते करा, नाही तर कृष्णाने गीतामध्ये सांगितलं तेच करा. दोन्ही एकच आहे, तत्व एक आहे, तत्वात काही फरक नाही आहे. म्हणून इथे शास्त्र पाळलं पाहिजे. आपल्याला काय आवडतं हे कंठी धारण केल्यावर मला काय आवडतं हा प्रश्नच संपला. माझ्या कृष्णाला काय आवडतं ते मी करणार. बोला राधे राधे. त्यानंतर हनुमानजी म्हणाले की प्रभू श्रीरामजी माझे आपले पिता आहेत, सीता ही आपली माता आहे. मी तुम्हाला पिताचे दर्शन घडवतो, तुम्ही मला मातेचे दर्शन घडवा. तर विभीषणाने सीता मातेकडे जाण्याची युक्ती सांगितली आणि हनुमानजी सीता मातेकडे जातात. त्यानंतर काय होतं ते आपण उद्या बघू, संध्याकाळी 7 वाजता. बोला राधे राधे. श्रीकृष्णार्पणमस्तू. राधे राधे.